हे गाइज वेलकम बैक टू अवर न्यू ब्लॉग। तर आज आम्ही जाणार आहे पॅगोडाला, तर ओला बुक केली, तर ओला आहे इथे, तर ओला आलेली आहे। तर आता समोरचं दाखवतो तुम्हाला काय होणार आहे। तर आम्ही सर्व सोबत जाणार आहे चौकशीनं। तर चला मग कंटिन्यू ब्लॉग बघत राहा। आता आम्ही इथे पॅगोडाला पोहोचलेलो आहे। तर सांगतो समोर काय होणार आहे, तर दाखवतो तुम्हाला व्ह्यू पॅगोडाचा। त्या पॅगोडाच्या गेटवरती पोहोचलो आहे आम्ही। बघा व्ह्यू किती मस्त दिसत आहे। आता आतमध्ये जाणार आहे आम्ही, बघू अंदर काय आहे। तर दाखवतोच तुम्हाला। आता बघत आहे आम्ही इकडलं, सर्व काही बघितलं सुरू आहे। खूप मस्त पॉझिटिव्ह वेव येतात इथे, पॉझिटिव्ह वाईब्स वेव तेच ते। हे लहान मुलांच्या खेळण्यासाठी कसरगुंडी वगैरे पण आहे। हे मूर्ती आणि इथे समोर बघा पाणी। इथे बसलेलो आहे आम्ही आता जेवण करण्याकरिता। सर्वजण आता जेवण वगैरे करतो आणि नंतर आणखी घुमतो आणि एक्सप्लोअर करतो। आता झालेलं आहे आमचं जेवण। बघा हे बॅकग्राऊंड ना किती मस्त दिसतो। जेवण वगैरे केलं, आता बघू समोर काय। तर बस एवढंच आहे, जास्त काही आहे नाही। तरी पण थोडं दाखवते तुम्हाला समोर आणि नंतर व्हिडिओ एंड करतो। छब्बीस सौ वर्ष पूर्व भारत में एक अद्भुत घटना घटी। राजकुमार सिद्धार्थ गौतम को बोधि प्राप्त हुई और वे सम्यक संबुद्ध बने। उन्होंने उत्तर भारत के गांव और नगरों का भ्रमण कर लोगों को सारे दुखों से मुक्ति पाने का मार्ग सिखाते हुए धर्म चक्र को प्रवर्तित किया। उनकी शांति और सामंजस्य की शिक्षा का दूर सुदूर तक प्रसार हुआ। ये शिक्षा जहां भी गया, सबको पीछे छोड़ दिया।
उसने भगवान के प्रति स्मरणांजलि के रूप में भारत में 84,000 स्मारक बनवाकर धर्म के प्रचार प्रसार का बीड़ा उठाया। लेकिन जहां इस धर्म की ज्योति कई देशों में उज्ज्वलित हुई, भारत में धीरे धीरे धुंधली होती गई। बुद्ध की निष्कलंक शिक्षा में मिलावट होने लगी, लोग उसे भूलने लगे और फिर धीरे धीरे वो अपनी जन्मभूमि से लुप्त हो गई। मानो जैसे धर्म चक्र प्रवर्तित हुआ ही था थम जाने के लिए। आज भी भारत में बुद्ध सम्मानित है, पर अधिकांश भारतीय उन्हें अनेक हिंदू देवताओं में से एक समझते हैं। भारत के इस महान पुत्र के बारे में लोगों को बड़े अस्पष्ट से ख्याल है और उनके द्वारा खोजे गए सार्वजनिक धर्म और शिक्षा के बारे में वे पूरी तरह अनजान है। आम्ही इथे 10 मिनिटाच्या मेडिटेशनसाठी आलेलो आहे, तर मेडिटेशन करणार आहे आम्ही। तर मेडिटेशन करून आलेलो आहे आम्ही, 10 मिनिटाचं मेडिटेशन केलं, खूप चांगलं वाटत आहे, डोळे वगैरे आणि सगळं चांगलं वाटत आहे त्यामुळे। तर गॅलरी आहे, तर गॅलरीतले फोटो वगैरे आता आम्ही फोटो बघण्यासाठी आलो आहे गॅलरीमध्ये, फोटो गॅलरीमध्ये फोटो बघण्यासाठी आलेलो आहे, तर फोटो बघत आहे वेगवेगळ्या ठिकाणावरचे। गौतम बुद्धांचे वेगवेगळ्या वेळेसचे त्यांचे अनुभव ते या फोटोतून दाखवलेले आहे। बुद्धक रामपुत्र तुष्कार चर्चा, तुष्कार चर्चा का त्याग, यांच्यात त्यांचे स्वप्न दाखवण्यात आलेले आहे। दुसरा स्वप्न तिसरा स्वप्न आणि चौथा स्वप्न इकडे पाचवा स्वप्न सुजाता की खीर मार परिजित सम्यक संबोधन मार कन्या कन्याकांत पवन फल कपुष्य और फलिक कृतज्ञ सबुद्ध उपक धम्मचक्र प्रवर्तन त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या वेळेच्या झालेले क्रिया हे दाखवण्यात आलेले आहे इथे फोटो गॅलरीमध्ये, बघू शकता तुम्ही। खूप चांगलं आहे बघण्याकरिता, इथे या बघाला। हे राहुल किप्रवरच्या ते 7 प्रवर्जित अनाथ पिंडिक उत्तम ब्राह्मण सुनीत शोकाप शोपाक रूपकर्मिता खेमा चमत्कार और रोक खूप चांगल्या प्रकारचे चित्रण इथे केले आहे गौतम बुद्धांच्या जीवनावरती, जीवनावर जे जे प्रसंग घडलेले आहे त्याच्यावरती चांगले चांगले यांनी चित्रण केलेले आहेत, हे आपल्याला इथं पाहायला मिळतात। संन्यासी दारूचे चरित्र्य देखने में केवल देखना, रोगी की सेवा, मुक्त हुआ बंदी, धम्मदीक्षा धम्मदीक्षा ग्रामवाता विशाखा अशोक भारद्वाज पहला व दूसरा संगायन तथा का पवित्र शरीर
आणि शेवटचं ही पाचवा सयांगना, छठवा सयांगना, आणि इथे खतम होते गॅलरी। शेवटी 119-120 अंगुलीमालाचं, ज्यावेळेस अंगुलीमाला आलेला होता यांची गौतम बुद्धांचे बोट कापण्यासाठी, तेव्हा दीक्षा मिळाली। आम्ही आता इथे चहा पिण्याकरिता आलेलो आहे, तर चहा पितो आणि नंतर सांगतो काय होणार आहे। आता निघालेलो आहे आम्ही याच्या बाहेर, पाडोड्याच्या बाहेर। तर बघा हे मंदिर असं होतं। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा व्हिडिओला। चला मग भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। बहकी सभी जुबा है हम है हजारों में, अब की कमी जरा है हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है।